असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, आत्ताचा क्षण फक्त आत्ताय, तो भरभरून जगून घ्या. म्हणतात ना, कोण पाहिला दिवस उद्याचा घडीचा भरवसा नाही. नमस्कार, 90.4 ग्रीन एफएम वर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूया. महाभारतातली एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला, काहीतरी दान मिळेल या आशेने तो धर्मराजाला भेटला. पण तोपर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली. तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले, आता सूर्यास्त झालाय, त्यामुळं मी आत्ता दान देऊ शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये, मी तुला निराश नाही करणार. तो गरीब म्हातारा नाराज होऊन परत फिरला. या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते. तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले, दादा, तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलंय, पण एक विचारू का, माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते? धर्मराजाला स्वतःची चूक समजली आणि त्यांनी लगेचच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं. भीमानं विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी तो अस्वस्थ करणार आहे. आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं. तो काल मला भेटला होता, आज तो नाही आहे. तो मघाशीच माझ्याशी फोनवरती बोलला होता, आत्ता तो नाही आहे. असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात. हा क्षण माझा आहे, पुढचा क्षण माझा नाही, हे एकदा आपण आपल्या मनात रुजवले की संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात. आणि हातात राहते ते म्हणजे सूर, ताल, लय, ठेका घेऊन आलेलं आयुष्याचं रंगीबिरंगी गाणं. जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात ते गेल्यानंतर त्यांचे चौकात पुतळे होतात. जे शास्त्रज्ञ विचारवंत असतात त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात. जे कलावंत, गायक, खेळाडू असतात ते गेल्यानंतर त्यांच्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय? शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण? कुठल्या रूपात मागे उरतो आपण? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळं कोणालाही दुखवू नका, कोणालाही कमी लेखू नका, कोणाचाही अपमान करू नका, चांगल्या कामात अडथळा आणू नका. कारण तुम्ही केलेले हे कर्म तुमच्याकडेच येणारे असते. आणि त्यामुळं जगा, भरभरून जगा, आनंदाने जगा. आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफएम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया.